नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. स्वराज्य अभियान स्वराज इंडिया यांच्याकडून महाराष्ट्र सरकारचा निषेध. रेशनिंग सरकार मोडीत काढत असल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये क्रांती चौकामध्ये स्वराज्य अभियान स्वराज इंडिया यांच्याकडून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. रेशन व्यवस्था गुंढाळून लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याचा प्रयोग व सदर पावलं त्वरित मागे घेण्यात यावे. रेशन यंत्रणा अधिक मजबूत व पारदर्शक, सार्वत्रिक आणि लोकाभिमुख करण्यात यावी. त्यासाठी रेशन कार्ड धारकांच्या संघटना व कार्यकर्ते तसेच अभ्यासक यांच्याशी चर्चा करण्यात यावी. अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी व ज्वारी, बाजरी, नाचणी हे भरड धान्य प्रादेशिक गरजानुसार रेशनवर उपलब्ध करण्यात यावे. रेशनवर सर्वांना साखर, खाद्यतेल आणि डाळ देण्यात यावी. रॉकेल पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी राज्यभर आहेत, हे पुरेशा प्रमाणात देण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील विविध तालुक्यात व जिल्ह्यात कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगार आंदोलन करीत आहेत. रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट खात्यात रोख रक्कम जमा करून रेशन व्यवस्था मोडीत काढण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा अन्न अधिकार अभियान व संलग्न संघटना याबद्दल तीव्र निषेध करीत आहेत. त्यासाठीच 21 सप्टेंबरला राज्यभर तालुका व जिल्हा स्तरावर या निर्णय याचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत. सदर निर्णयामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर गरीब जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार आहे, याची दखल शासनाने घ्यावी असे आवाहन देखील अन्न अधिकार अभियान करत आहेत. या निषेध कर्तेवेळी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, कासमभाई, एच एम देसरडा, देविदास कीर्तीशाही, प्रवीण सरकटे, छगन गवळी, मे सिद्दीकी, देवचंद आल्हाट, अली खान, संजय काकडे, संजय पाटील, सचिन पगारे, कमलेश शेजूळ, सर्जराव जाधव, भगवान जाधव, निजाम शाह, अण्णासाहेब तुपे, दिलीप राजगुरू, आशाबाई डोके, तलाबाई साठे, रुक्मणबाई साळवे असे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.